त्या सगळ्या माणसांना ना चांगले ओळखून येईल. आपके लिए तो यही राहत काफी है कि आपके पति जिंदा है और सही सलामत है. रात घडणाऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत का पोहोचत नाहीयेत? तुम्हाला ही माणसांची ओढ है हे ऐकून बरं वाटलं. वहिनी साहेब माझा ऐका. अहो तुम्ही इथे थांबून काही होणार नाही. मला असं वाटतंय तुम्ही आता मुंबईतच असायला हवं. वागणेस का मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगते. यांना माझ्या बरोबर घेतल्याशिवाय मी इथून कुठेही हलणार नाही. मी काय म्हणतोय ते समजून तरी घ्या. इथे थांबलात तर रोज वाट पाहण्यापलीकडे काहीही होणार नाही. तिकडे जाऊन सुद्धा वेगळं काय होणार आहे वागणेस काका? वेगळं होऊ शकेल, तुम्ही फक्त मनावर घ्या. कारण बैठका आणि मीटिंग या तिकडेच होणार आहेत फक्त. जमल्यास दिल्ली पर्यंत जा. हायकमांड समोर आपली कैफियत मांडा. राज्यातलं घाणेरडं राजकारण त्यांच्या कानावर घाला. ते माझं ऐकतील का? नाही ऐकणार. ऐकावंच लागेल. राज्यातल्या एका मोठ्या नेत्याच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. मीडियापासून पक्षश्रेष्ठींपर्यंत कोणालाही झोप लागू देऊ नका. तुम्ही जे काही बोलताय ते मला समजतंय, पण हे सगळं मी करू कसं? वहिनी साहेब तुम्ही सुरुवात तर करा. तुम्हाला नक्की यश मिळेल. कारण एखादा छोटा प्रयत्न सुद्धा आपल्याला यश कसं मिळवून देईल सांगता येत नाही. वा परशु शेठ वा, याला म्हणतात नशीब. गेल्या टायमाला दादा थोडक्यात वाचला, या वेळेला मात्र त्याच काय खरं दिसत नाही. आता चांगला चान्स आहे. अजून फक्त 72 तास, त्याच्यानंतर दादा सरळ ढगात. आणि एकदा का दादाचा निकाल लागला की मग आपणच इथले राजे. फक्त यावेळी तुमची पावलं तेवढी जपून पडली पाहिजे. तो हॅलो खाली तुला काय वाटत? सरकार आपल्या मागणीचा कधीपर्यंत विचार करेल? आता आपण त्यांना व्हिडिओ टेप पाठवून जवळजवळ 12 तास झाले. तेव्हा सगळ्या टीव्ही चॅनल्सनी 10-10 वेळा दाखवली असेल ती. अरे पण त्याचा काय फायदा झाला? सरकारने अजून आपल्या मागणीची दखल सुद्धा घेतलेली नाहीये. याचंच आश्चर्य वाटतंय मला. अरे एवढा मोठा नेता, पण सरकारला साधी दखल पण नाही त्याची. मला मला सतत असं वाटतंय की आपण चुकीच्या माणसाला पकडून आणलंय. आणि तसं असेल तर? तर आपल्याला अख्खा खेळ पुन्हा नव्याने मांडावा लागेल. मांडू की बे, आपल्याला कसली घाई आहे? नर्सिंगवाला आपण माझ्या बाबांना सोडवून आणण्यासाठी पकडून आणलंय ना? मला माहितीये, पण फक्त शिवाप्पाची सुटका हाच हेतू नाहीये आपला. मला ती दहशत परत निर्माण करायची. चला पूर्वी एखाद्याला किडनॅप केलं ना की सरकारची झोप उडायची, तशी भीती परत निर्माण झाली पाहिजे. नरसिंहची जर सरकारला काही किंमत नसेल ना, तर आपण आपला वेळ फुकट घालवतोय. प्रतिकूल परिस्थिती आपल्या बाजूने वळवता आली पाहिजे नंदिनी आपल्याला. म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंयस तू?
सरकारला वाटतच नसेल त्यांनी सुटावं, आपण त्याला अशा प्रकारे मारू की त्याचा मृत्यूच आपल्या दहशतीचं कारण बनला पाहिजे. बरोबर आहे तुझं, तरच सरकारला आपली किंमत कळेल. शिवाप्पाला तर कुठल्याही परिस्थितीत सोडवायचं असं वचन दिलंय मी तुला. यासाठी मला मुख्यमंत्र्याला पण उचलायला लागलं ना, ते पण करीन. शिवाप्पाला सोडवीन. हे कोटी भरवणारच काय त्याला, हात पाय सोड ना त्याचे. पाणी. अरे बापरे, पाणी पाहिजे साहेबांना. हे कोटी जा पाणी घेऊन ये. का बिन पाण्याचं जेवण जात नाही? इथल्या खेड्यांना महिन्यात ना एकदाच पाणी येतं, त्यांचं काय होत असेल पाणी. हे कोटी जा पाणी घेऊन ये, नाही तर पाणी म्हणत जीव सोडायचा इथे. हे जा म्हणाल्या लगेच निघालास काय? पाणी आहे ना माझ्याकडे. दे त्याला खायला. गे, पाणी हवंय ना तुला, गे. काय चाललंय इथे? दिलं ना त्याला जेवण, मग जा ना आता. जेव की रे. हे जेवण मी जेवणार नाही. का? या जंगलात काय तुला श्रीखंड पुरीचं ताट आणून देऊ? पाणी पाहिजे साहेबांना जेवणाबरोबर. मग द्या पाणी आणून. तोपर्यंत सुरू कर रे. ए कोटी, तिच्या कानात काय खुसखुस करतोयस? जे बोलायचं तर समोर बोल की. बकुळा, खर तर ह्याच्या तोंडात ठुंकायला हवं होतं मी. कालीने पण माती घातलीस ना पाण्यात. स्वतःची बरोबरी कालीशी करायची नाही. ताट उचल, त्याला नवीन ताट आणून दे. आणि या ताटात आता तू जेवणार आहेस. नाही जेवले तर? दुपारी जे जेवलीस ना ते तुझं शेवटचं जेवण होतं असं समज. ताट उचल. तुझ्यात अजून माणूस की शिल्लक आहे हे बघून बरं वाटलं. काय हो, काय चाललंय काय तुमचं? नाही मगाच पासून बघते कोणा ना कोणाला फोन करताय, काय झालंय काय? पहिल्या काय झालंय म्हणून विचारतेच. दादाला किडनॅप केलंय, त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आणि तू मला शांतपणे विचारतेस काय झालंय काय? मग इथे बसून असे फोन करून भाऊजी परत येणार आहेत का? पहिल्या तू मला अक्कल शिकवू नकोस, कळलं ना? या अशा परिस्थितीत आत्ता शांतपणे विचारतेस मला काय झालंय काय? त्या दिवशी तू म्हणाली होतीस ना,
आपल्या लग्नाबद्दल. आता मला खरोखरीच आपल्या लग्नाचा गांभीर्याने विचार करावासा वाटायला लागलाय. आता हे काय मध्येच काढलं तुम्ही? दिवस मध्येच काढलेलं नाहीये, गेले कितीतरी दिवस बघतोय मी. हा तुझा संपूर्ण इनडिफरंट ऍटिट्यूड, काही माणुसकी जरा तरी शिल्लक आहे का तुझ्यात? पूर्वी तू अशी इनडिफरंटली वागलीस ना की मला तुझा राग यायचा. आता की वाटते? हे बघा, मी काही भाऊजींच्या वाईटावर टपलेले नाही. घरात जे काही चाललंय ते मलाही कर, पण तुम्ही जी काळजी करताय ना ती मला फुकटची वाटते. फुकटची काय बोलतेस तू अहिल्या? मी फुकटची काळजी करतोय? नाहीतर काय, हे असं घरात बसून नुसते फोन करून काय होणार आहे? भाऊजी परत येणार आहेत, त्यापेक्षा जा आणि प्रॅक्टिकली काहीतरी ऍक्शन घ्या. मंत्र्यांना भेटा, लोकांच्या हातापाया पडा. हातापाया पडून काही होत नसेल ना तर त्यांना पैसे चारा आणि काम करून घ्या. हे एवढं सगळं केलं ना तर कदाचित कोणतरी भाऊजीने शोधण्यासाठी मदत करेल. ही साधी गोष्ट कळत नाहीये का तुम्हाला? नुसतं विचार करून काहीही होणार नाही, प्रॅक्टिकली काहीतरी ऍक्शन घ्या. मी आतापर्यंत तुमच्याशी जे काही वाद घातले असेल ते विसरून जा, पण यांना सोडवून आणा. मिसेस किल्लेदार, हम कोई सुपर हीरो नहीं है कि यू गए और यू आए. मुझे आपसे पूरी हमदर्दी है. मला तुमची सहानुभूती नकोय, मला माझं कुंकू हवं आहे. मिसेस किल्लेदार, आप अपना सिंदूर दूसरों से क्यों मांग रही हैं? आप खुद भी बहुत कुछ कर सकती हैं. याचा अर्थ तुम्ही आता काहीही करू शकत नाही असा घेऊ का मी? ऐसा मत सोचिए मिसेस किल्लेदार. मेजर विक्रम सिंह बहुत कुछ कर सकता है, लेकिन उसमें आपके पति की जान भी जा सकती है, क्योंकि अब हमारे पास सिर्फ एक ही रास्ता बचता है और वो है सीधा हमला, और उसमें किसी के भी बचने की कोई उम्मीद नहीं है. पर मैं तो काय करूं? सही बात बताऊं तो रियल सुपर हीरोज दिल्ली और मुंबई में ही रहते हैं. हम तो उनके हाथों की कठपुतलियां हैं. आप उन्हीं के पास क्यों नहीं जाती जो डिसीजन मेकर्स हैं? वाकनेसा का सुधा मला हेच म्हणत होते, पण मला हे सगळं कसं जमे? आप बस इतना सोचिए कि आपके पास टाइम बिल्कुल नहीं है. फिर देखिए काम कैसे शुरू होता है. जय हिंद. आता पुरकरे पुराणी पुरंदरे. आय बाबा, नंबर आहे नशीब माझ. हॅलो. हॅलो, नमस्कार साहेब, मी बोलतोय. मी म्हणजे परशुराम किल्लेदार. तुम्ही कसं काय फोन केलात? नाही आणि हे बघा, काय कामाचं असेल ते लवकर बोला, मला मीटिंगला जायचंय. नाही ते बरोबर आहे, म्हणजे मला माहिती आहे तुम्ही लई बिझी माणूस आहे. ते फार वेळ घेणार नाही. ते जरा विचारायचं होतं, म्हणजे नरसिंह किल्लेदार आहेत की नाही माझा मोठा भाऊ, त्याच्या अपहरणाच्या संदर्भामध्ये काही कळलं काय होतं मला? हे बघा, नरसिंह किल्लेदारांच्या सुटकेसंदर्भात बोलत असाल ना तर मी यात तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. अहो साहेब, असं काय करताय? आता तुमच्याशी दुसरं कोण आहे मदत करणार? तुमच्या एका शब्दावर महाराष्ट्राचा डाव इकडचं तिकडं होतोय. इकडचा डाव तिकडे करणं एवढं सोपं नाही आहे परशुशेठ. हे बघा, मी तुमची काही मदत करू शकणार नाही. जो काय निर्णय घ्यायचा आहे ते मुख्यमंत्री साहेब घेतील. तेही बरोबर आहे म्हणा, आमच्या दादाचं बी चुकलंच हो. नाही, स्वतःच्या पक्षाच्या विरोधात बंड पुकारलं हो त्यांनी. चुकलाच जरा, डिसिजन चुकला. हे तुम्हीच बोलताय? अहो मी काय मदत करू शकतो तुम्हाला? आणि तुम्हाला आतली बातमी सांगितली ना तर पायाखालची जमीन सरकेल. पक्षात अशी कुजबूज चालली आहे की झालं ते चांगलं झालं. किल्लेदार साहेब डोके दुखी होऊन बसले सगळ्यांची, आणि त्यात येत्या निवडणुकीत त्यांचं पारड जड झालेलं होत, त्यामुळे सगळ्यांचं असं मत झालं की झालं ते चांगलंच झालं. नाही ते बरोबर आहे,
म्हणजे ते तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, तुम्ही तुमच्या जागी योग्य आहे. ठीक आहे, एवढा वेळ घेतला तुमचा त्याबद्दल माफी असावी. पण पुरंदरे साहेब, म्हणजे जर काही दादाच्या संदर्भातली बातमी आली तर तेवढी कळवा बरं का आम्हाला, लई टेन्शनमध्ये आहो. शेवटी भाऊ आहे माझा मोठा, प्रेम आहे त्याच्यावर आमचं. हां जरा कळवा बरं का. हां ठेवतो फोन ठेवतो. म्हणजे आता पोचवायची तयारीच करायला पाहिजे. राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. परशुराम आता दादा गेल्यानंतर रडायची प्रॅक्टिस करायला पाहिजे. अरे माझा दादा गेला. दादा गेला रे माझा. राम नाम सत्य. काय झालं बाकनीस काका, कोणावर रागवला तेवढे? हलगर्जीपणाचा कळस झालाय. त्या गृहमंत्र्याच्या पियाला फोन करतोय, उचलतच नाहीये. दुसऱ्या फोनवर फोन केला की उचलताय. याचा एकच अर्थ होतो ना, ते टाळतायत आपल्याला. पण का साहेबांनी एकेकाळी पोचलंय या लोकांना, त्याची परतफेड अशी करतात होय. बाकनीस काका, आता मला बाकी काही माहिती नाही. या सगळ्यामध्ये मलाच काहीतरी करावं लागणार. म्हणजे मला तुमचं म्हणणं पटलंय बाकनीस काका. या प्रकरणातले खरे सूत्रधार कळायला लागले. तर मला माझं कुंकू परत हवंय आणि त्यासाठी मी कोणाशी वैरपत करायला तयार आहे आणि कोणाशी मैत्री करायला. जानकी वहिनी, तुमचा हा निर्णय मला खूपच आवडला. विक्रम साहेब सुद्धा हेच म्हणत होते की तिकडे जाऊन कोणीतरी आपली बाजू मांडली पाहिजे, तिकडे हालचाली केल्या पाहिजेत म्हणून. ठीक आहे, तुम्ही उद्याच्या उद्याच मुंबईला निघा. मी तुमच्या जाण्याची सगळी तयारी करतो, काही काळजी करू नका. पण त्याच्या आधी एकदा विक्रम साहेबांना भेटलं पाहिजे ना. त्यांना न भेटता जाणं बरोबर नाही दिसणार. कुठे असेल ते? त्यांचा फोन आला होता, ते हेडक्वार्टरला गेलेत. आज रात्री उग्रवाद्यांच्या एका मोठ्या जागेवर ते एअर रेड करणार आहेत. तुम्ही नका काळजी करू. वर्तमानपत्र काय बातमी आली? पुण्या आत पाय सोडत्याचे. अशी काय बातमी आली आहे की माझ्या पाहुणचारात तुम्हाला फरक करावा असं वाटला? तुम्ही जेवढं वाईट समजता ना आम्हाला, तेवढे नक्कीच नाही होत आम्ही. पोलिसांनी आम्हाला पकडल्यावर जेवढा छळ करतात आमचा, तेवढा त्रास तरी तुला देत नाहीये, हे मान्य कर. मान्य करून काय करू? पोलिसांना तुम्हाला पकडण्यामागचा आणि तुम्ही मला पकडण्यामागचा हेतू खूप वेगळा आहे. बसून बसून कंटाळला असेल तर हात पाय मोकळे कर बे, आणि तो पेपर वाच. नाही तुलाही समजू दे, तुझ्या सरकारला तुझी कितपत काळजी येते. चल उडवे.